भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती दर्शन यात्रेची सुरुवात देवीचे शक्तीपीठ असलेल्या माहूर मधील रेणुका मातेचे दर्शन घेऊन केली आहे. सकाळी नांदेड विमानतळावर एका खासगी विमानाने पंकजा दाखल झाल्या, त्यानंतर गाडीने त्या माहूरकडे रवाना झाल्या. माहूर येथील रेणुका मातेचे दर्शन घेऊन त्यांनी आरती केली. माहूरगडावर पंकजा मुंडे यांनी आपल्या मानलेला भाऊ महादेव जानकर यांना राखीही बांधली. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये शक्ती प्रदर्शन केले होते, त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. मी माझं शक्ती प्रदर्शन दरवर्षी दाखवत असते, वर्षातून 4 वेळा दाखवते आणि शक्ती प्रदर्शन दाखवायची गरज नाही आहे. मी मातेच्या दर्शनाला आली आहे आणि ही शक्ती माझ्या मागे आणि शिवाचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, कुणाशी माझी तुलना नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. आणि मी शिवशक्ती परिक्रमा करत आहे. श्रावण महिन्यामध्ये सर्व शक्तिपीठ जी आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यांचं दर्शन आणि जेवढी ज्योतिर्लिंग आहे त्यांचं दर्शन मी करणार आहे. आणि हे माझा प्रण होता, याची सुरुवात रेणुका मातेच्या दर्शनामुळे केली, कारण ते आमचं कुलदैवत आहे, आमचं प्रेरणास्थान, आदरस्थान, ऊर्जास्थान. त्यात आज मी पौर्णिमेच्या दिवशी इथे नतमस्तक झाले, देवीचं मन भरून दर्शन घेतलं आणि मी भरून पावले आहे. आता देवीच मार्ग वेगवेगळे पक्ष तुम्हाला ऑफर करतायत, डीआरएस ने ऑफर केली होती, पुढची रणनीती पुढची वाटचाल तुमची कशी असेल तुम्हाला बोलवून सांगेल. मॅडम, या शिवदर्शन तुम्ही ते शक्ती प्रदर्शन वगैरे दाखवत आहेत का? कारण की 2 दिवसापूर्वी बीड मध्ये धनंजय मुंडेची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी आपले शक्ती प्रदर्शन दाखवले होते. तुम्ही तुमचं शक्ती प्रदर्शन कधी दाखवणार? मी तर दरवर्षी दाखवते, वर्षातून 4 वेळा दाखवते. त्याला दाखवायची गरज त्याच्या दर्शनाला आली, शक्ती माझ्या मागे आणि शिवाची आशीर्वाद आहे. शिवानी शक्ती आहे, कोणाची माझी तुलना नाही. जायचंय आता. बाबा बरं बरं, किती भाग्यवान.